गेल्या 3 दिवसापासून कल्याण डोंबिवली पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे आणि गेल्या 2 तासापासून कल्याण डोंबिवलीत आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। मात्र या पावसाचा फटका डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याला बसला आहे। पोलीस ठाण्यात काही वेळापूर्वी गुडघेपार पाणी होतं, आता पाणी कमी झालं आहे, मात्र त्या पोलीस स्टेशनमध्ये पाणी आहे आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे पाणी काढण्याचं काम सुरू आहे। ही या परिस्थितीत देखील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे काम करीत आहेत, मात्र महापालिकेने या परिसरात नालेसफाई केली नाही आहे आणि याचा फटका या पोलीस स्टेशनला बसला आहे। महापालिकेने महापालिकेला याआधी तक्रार करण्यात आली होती, मात्र पालिकेकडून दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितलं जात आहे। सध्या या ठिकाणी पाण्याची ही परिस्थिती आहे आणि पाऊस असाच राहिला तर कल्याण डोंबिवली आणि इतर भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, न्यूज 8, महाराष्ट्र, गोवा, डोंबिवली।